महाराष्ट्र कामगार योजनेच्या मार्फत या कामगारांना लाभ पोहोचावा त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने लगभग 40 वर्ष पहिलेपासून ही योजना लागू केली होती, परंतु या 40 वर्षाच्या काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये या योजनेकडे मुळातच कोणी लक्ष दिलं नाही आणि त्यामुळे कामगारांना त्यांच्या कामाचा हक्क मिळावा त्या दृष्टिकोनातून काँग्रेसने कधीच प्रयत्न केले नाही। महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या कामगारांना त्यांचा न्याय मिळावा, त्यांचा अधिकार मिळावा त्या दृष्टिकोनातून फार मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रयत्न केले। लगभग पूर्व नागपूरमध्ये च्या 10 प्रभागामध्ये आम्ही कॅम्प घेतले आणि लगभग 7000 आसपास लोकांना त्याचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न, कामगारांना लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न केला। त्यांना किट, जे कामगारासाठी जे काही वस्त्र निवारा जे काही त्याच्यामध्ये लागते ते सगळी किट आमच्या सगळ्या प्रमुखांनी या ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलं। त्यांचे रजिस्ट्रेशन सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून करून दिले आणि त्यामध्ये त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये 5-5000 रुपये टप्प्याटप्प्याने त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये बी त्या कामगारांच्या जात आहे आणि त्या कामगार योजनेच्या अंतर्गत इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा आहे का मुलगा किंवा मुलगी जन्माले आली तेव्हापासून तो शिक्षणापर्यंत त्याच्या मुलीले, त्याच्या मुलाले, त्याच्या आईले, त्याच्या वडिलाले या सगळ्या योजनेचा त्याच्यामध्ये लाभसुद्धा फार मोठ्या प्रमाणात या कामगार योजनेच्या मार्फत मिळते। मधल्या काळामध्ये एक घटना झाली, ज्या कामगारांनी कामगार योजनेअंतर्गत ज्यांनी काळ काढला आणि लगेच काही दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला आणि म्हणून त्या योजनेच्या अंतर्गत त्यांना लाभ कसा मिळेल, त्या मृत्यू कर्मचाऱ्याच्या कामगाराच्या पत्नीला त्याचा लाभ कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्ताशी वारंवार संपर्क साधून त्या परिवाराला सुद्धा मदत देण्याचं काम, लगभग पहिल्या किसमध्ये काही रक्कम दिली आणि टोटल रक्कम हे 1,36,000 आसपास ही रक्कम या कामगार योजनेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही केला। माझे नाव कांचन सचिन बांते आहे। ते मिस्त्री काम करत होते, त्यांचे गेल्यानंतर आम्हाला महाराष्ट्र बांधकाम मंडळातर्फे 1,35,000 मदत मिळाली। नाजी खोपळे यांची मदत मिळाली, यासाठी कृष्णाजी खोपळे यांचं खूप खूप धन्यवाद। या योजनेअंतर्गत मुलाचं भविष्य कसं उज्ज्वल होईल, स्कॉलरशिपच्या माध्यमातून असेल, या कामगार मुलांच्या शिक्षणाच्या माध्यमातून असेल, या योजनेचा जो लाभ त्यांना आजपर्यंत मिळाले पाहिजे नव्हता तो कधीच त्यांना याच्या अगोदर मिळाला नाही आणि म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून त्या मुलांचं भविष्य कसं उज्ज्वल होईल, त्या परिवाराचं भविष्य कसं उज्ज्वल होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न त्या ठिकाणी केले आणि म्हणूनच पूर्व नागपूरमध्ये 7000 आसपास आम्ही या कामगाराच्या रजिस्ट्रेशनची नोंद घेतली आणि नागरिकांनी बी फार मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद दिला आणि या सगळ्या कामगारांचं आशीर्वाद आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी मिळाला, कारण 40 वर्षामध्ये काँग्रेसनं कधीच ही योजना लागू नव्हती केली, त्यांना या योजनेच्या संदर्भात त्यांना जानकारी होती नव्हती भगवान जाणे, परंतु फडणवीस साहेबांनी ही योजना कामगारापर्यंत पोहोचावी त्या दृष्टिकोनातून त्यांनी एक फार मोठं पुण्याचं काम आमच्या महाराष्ट्र सरकारच्या वतीने या ठिकाणी झालं आहे।